नमस्कार मंडळी, आज आपण परत एकदा रानभाजी घेऊन आलेलो आहोत। तर तिचे नाव आहे करडकुंबा। काही भागात त्याला करडकोसला सुद्धा म्हणतात। तर ती भाजी रानामध्ये मिळते, शेतामध्ये मिळते। काही भागात ही भाजी भरपूर आहे आणि काही भागामध्ये क्वचितच मिळते। कारण आपल्याला माहितच आहे की सध्या तणनाशके फवारले जातात, त्यामुळे अशा भाज्या नष्ट होत चालल्या आहे। मी बरेच दिवसापासून या भाजीच्या शोधामध्ये होती, कारण जवळपास 25 ते 30 वर्षापासून ही भाजी मला बघायला पण मिळाली नाही आणि खायला पण मिळाली नाही। मात्र लॉकडाऊनमध्ये माझे वडील आजारी होते आणि त्याच्यामध्ये ते वारले, तेव्हा आम्ही जवळपास 5 ते 6 महिने गावी होतो। तर त्यावेळेस बरेच वेळा शेतात जाणे झाले आणि ही भाजी माझ्या डोळ्याने दिसली आणि खायला पण मिळाली। तर ती भाजी मी आणून त्याची भाजी बनवलेली आहे। काही ठिकाणी ही भाजी खूप मस्त आहे आणि काही ठिकाणी किड्यांनी खाल्लेली आहे। तर आपण बघितलेली आहेच ही भाजी कशी आहे। तर जी भाजी चांगली चांगली आहे ती थोडीशी मी भाजी घेतलेली आहे आणि त्याचीच भाजी बनवत आहे। यामध्ये आपल्याला केनासुद्धा दिसत आहे, तर या केन्याचीसुद्धा भाजी बनवतात। अशा ह्या रानभाज्या खाणं खूप चांगलं आहे। हे शेत माझ्या वडिलांचं आहे, तर थोडंफार गवत काढायचं कामसुद्धा मी करीत आहे। तर आता आपल्याला भाजी मिळालेली आहे, जी चांगली चांगली भाजी स्वच्छ आहे ती भाजी मी आणलेली आहे आणि त्याची भाजी बनवत आहे। या भाजीबद्दलची माहिती किंवा व्हिडिओ आपण कधी बघितला नसेल किंवा बघणारे नाही, कारण यूट्यूबवर हा व्हिडिओ आतापर्यंत कुणीच अपलोड केलेला नाही। तर मी सर्वप्रथम या भाजीचा व्हिडिओ अपलोड करीत आहे। आपल्याला माहीतच आहे की आपल्या शरीरासाठी पालेभाज्या म्हणजेच हिरव्या पालेभाज्या खूप चांगल्या आहे। त्याच्यामध्ये जो चोथा असतो, त्यातील जे घटक असतात, ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत। अशा प्रकारच्या पालेभाज्या आपण खायला पाहिजे। तर त्यासाठी आपण मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे, 5-6 हिरवी मिरची घेतलेली आहे, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1/2 चमचा जिरे, लसूण आणि मिरची कापून घ्यायची, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि फोडणीला तेल, हे साहित्य आपल्याला हे भाजी बनवायला लागणार आहे। भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे। आता गॅस पेटून पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले, लसूण पण टाकला आहे। आपण मिरची टाकायची किंवा माझ्याकडे हिरव्या मिरचीचा ठिसा आहे म्हणून मी तो टाकणार आहे। मिरची चांगली तिखट आहे, त्याच्यामुळे बघा मी एवढा ठेसा घेतलेला आहे। जर ठेसा नसला तर मिरची घ्यायची। याच्यामध्ये आपण लाल मिरचीसुद्धा टाकू शकता त्याचे तुकडे करून। आता हळद पण टाकली आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे, ती भिजलेली आहे। मुगाची डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजू टाकायची, छानपैकी भिजते। मुगाची डाळ टाकल्यानंतर मी 1 ते 2 मिनिट या तेलामध्ये ती फ्राय करणार आहे, म्हणजे परतून घेणार आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकत आहे। आपल्याला जर अंदाज असला तरच मीठ टाकायचं, कारण पालेभाजी जरी जास्त दिसली तरी ती शिजून कमी होते। तर थोडीशी भाजी शिजल्यानंतर आपण मीठ टाकू शकता। तेलामध्ये डाळ मस्त फ्राय झालेली आहे, तर आता याच्यामध्ये भाजी टाकायची। बहुतेक रानभाज्या फक्त लसूण मिरची आणि जिरे याच्यात बनवल्या जातात, किंवा त्यात कांदा, जास्तच म्हटलं तर मुगाची डाळ। आता टोमॅटोसुद्धा टाकतात, पण खरी चव जर आपल्याला रानभाज्यांची घ्यायची आहे तर त्यामध्ये लसूण मिरची जिरे आणि कांदा। पण जर भाजी कमी प्रमाणात आहे आणि ती थोडीशी जास्त व्हायला पाहिजे तर त्यामध्ये आपण कांदा मुगाची डाळ टाकू शकता, कारण पालेभाज्या म्हटलं म्हणजे त्या शिजून कमी होतात। आणि घरातील मंडळींच्या सर्वांच्या हिशेवर यायला पाहिजे म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये महिलांना थोडासा कांदा मुगाची डाळ टोमॅटो टाकावंच लागते, कारण त्या गृहमंत्री असतात आणि त्यांना सर्व बघावं लागतं, सर्वांचा विचार करावा लागते। तर अशा प्रकारे ही आपली भाजी शिजत आलेली आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये पाणी टाकायचं, नाहीतर ही भाजी वाफेवर मस्त शिजते। एक मात्र लक्षात ठेवायचं, जर आपण सुकी भाजी बनवत आहात तर ती आपल्याला 1-2 मिनिटाआडे ती बघावं लागेल, ती चेक करावं लागेल, कारण ती बुडाला लागू शकते, करपू शकते। मला वाटते याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल,
तर मी पाव कप पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. नावाला पाणी टाकायचं आहे फक्त थोडंसं आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट शिजवायची आहे. मंडळी, ही जी भाजी आहे, पालेभाजी आहे, ही बरेच लोक शेतामध्ये जेव्हा जेवण करतात तेव्हा ताजी ताजी भाजी घेऊन ती कच्चीच जेवणासोबत खातात आणि ती खायला खूप मस्त लागते. मीसुद्धा ही भाजी खाल्लेली आहे, पण मला ही भाजी मिळाली तर मी म्हटलं चला याची रेसिपी बनवूया आणि सर्वांना शेअर करूया. सर्वांना कळेल या भाजीबद्दल, माहिती होईल, तर कुणाला जर ही भाजी भेटली तर तेसुद्धा बनवतील आणि खातील. ही भाजी रस्सा भाजीसुद्धा बनवतात. तर अशी नाविन्यपूर्ण भाजी आहे. आपल्याला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.